ईश्वर खरंच प्रेक्षकाच्या पसंतीला उतरेल असे संगीत या ठिकाणी बनवलं गेले. धाव पाहतोय एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय सचिन राऊत याच्याकडून. एक धुरंधर फलंदाज आहे परंतु सध्या गारपली संघाला परिस्थितीत चांगला आणावा लागेल. पोटलपाळी संघ या सीझनमध्ये मात्र कमतरता दाखवताना दिसून आलाय खेळण्याच्या बाबतीत, परंतु आता मात्र या मैदानावरती आगेकूच करताना दिसणार का ते पाहूया. कारण आत्ता पाहायला गेलं तर मात्र द्वितीय फेरी रंगली जाणार आहे. उमरोली वर्सेस उमरोली यांच्यातली लढत आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, पहिला गोलंदाज पोटलपाळी संघाचा ओमकार तुपे मैदानात मात्र हाहाकार माजवायला सुरुवात करतोय. सहा धावेंचे रणशिंग फुंकले गेलेत भैरवनाथ गारपोलीस संघाकडून. अप्रतिम फटके बाजे ओमकार तुपेचे. या ठिकाणी सन्माननीय मंगेश ठाकरे साहेबांचं आगमन झालंय. असल विनंती आपणास की व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय मंगेश ठाकरे. शॉर्ट पिच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र त्याचा समाचार ओमकार तुपेला घेता आला नाहीये मैदानात. चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक षटकार खाल्ल्याच्या नंतर गोलंदाजाने आपली लेंथ लाईन बदलली आणि त्याचा फटका ओमकार तुपेच्या फळीमध्ये पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजी मार्कवरती किरण सरका गोलंदाज आहे. किशोर चांगल्या पद्धतीचा चेंडू, क्षेत्र रक्षण मात्र काबीज केलं जात आहे सध्या पोटलपाळी संघाकडून. पहिला षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती असलेला किशोर ज्याने चार चेंडूंची फेकी केले, सात धावा खर्च केल्यात. ओमकार तुपेच्या फळीमधून निघालेला एक रोमहर्षक षटकार या मैदानात मित्रांनो पाहायला मिळाला. टाळ्यांच्या गजरात ज्याचं स्वागत झालंय, परंतु पुढच्या दोन चेंडूंवरती निर्धावची खिली त्याने साकारले. म्हणजे प्रत्येक चेंडूचा विचार जर केला तर प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा येणं गरजेचं आहे. एक बिग मॅचसुद्धा या मैदानात पाहायला मिळते गारपोली वर्सेस पोटलपाळी. दोनही धुरंधर नेतृत्वाचे खेळाडू या मैदानात पाहायला मिळतात दोनही संघांकडून. सध्या आपण पाहतोय किशोर गोलंदाजी मार्कवरती, षटकातील पाचवा चेंडू प्रगतीपथावरती आणतोय ओमकारसाठी हा चेंडू. सुरेख फटका चेंडूला पुनश्च भिरकावून दिलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन रेजर मधून. सहा धावेंसाठी खणखणीत षटकार. धन्यवाद रिजे मास्टर. जर या खेळाडूच्या वयाचा विचार केला तर मला वाटतंय 18 ते 19 दरात वय असेल, परंतु सध्या तरी मात्र उत्तुंग फटकेबाजी या मैदानात करताना दिसून येतोय. सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु हुकला इथे मात्र तो फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूच्या सांगतेने षटक संपलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या अंकावरती. आज आपण जर पाहायला गेलं तर यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक मात्र हा सामना पाहत आहेत, या परवणीला पाहत आहेत. आणि जर पाहायला गेलं तर मात्र घर बसल्या महिलांनासुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना येतोय. हॅथवे केबलवरती जर विचार केला तर 868 नंबरचा चॅनल आहे जे सध्या तरी आपण पाहतोय आमचे केबल मास्टर साई श्रद्धा केबल यांच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण घर बसल्या दाखवलं जात आहे. लाईव्ह या मॅच आपण पाहू शकता संदीप टांगे यांच्या माध्यमातून. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकात दोन षटकारांचा विचार केला तर त्याच्यावरती 12 धावा आल्या आणि पहिला श्रीगणेशा केला होता एका धावेने श्री सचिन राऊतने. म्हणजे त्या 13 धावा आणि 3 निर्धाव चेंडू गोलंदाजाचे पाहायला मिळालेत. म्हणजे थोडंसं 19-20 समीकरण म्हणता येणार नाही, परंतु सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली आहे, शेवटसुद्धा गोड होणार शंकाच नाही आहे, परंतु सध्या तरी या मैदानात भैरवनाथ गारपोली संघाला मोठी फटकेबाजी करावी लागणार. पंच विलंब नको आहे, कारण विलंब वारंवार होत आहे. पोटलपाळी संघ आपल्याला 20 मिनिटात पहिली इनिंग संपवायची आहे याची नोंद घ्यायची. आपण
चार षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय आपण पाहतोय तिसरा सामना चालू आहे आजच्या रजनीमधला. जे आखलं होतं ते मात्र मनात आहे, नक्कीच आपण पाहतोय. कमीत कमी एक ते दीडच्या दरम्यान हे सामने आजचे संपुष्टात येणं गरजेचं आहे, जेणेकरून सगळ्यांची झोपसुद्धा पूर्ण होईल आणि सामनेसुद्धा संपुष्टात येतील. सुरेख गोलंदाजी, परंतु पंच आमचे निलेश टांडगे स्वैरचा इशारा करतायत, कवायतीचा प्रकार सादर करतायत. काल सांगितलं होतं आमच्या संदीप गायकवाडांनी फॉरेन रिटर्न झाले, परंतु साऊथ आफ्रिकेवरून इकडे रवाना झाले आहेत. परंतु जर विचार केला तर साऊथ आफ्रिकेचा कोणताही त्यांच्यावरती परिणाम झालेला दिसत नाही आहे. सध्या युरोपियनच्या भूमिकेतसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत ते. चांगले पंच आपल्याला पाहायला मिळतात लेग अंपायरच्या भूमिकेत. विवेक टांडगे एक अष्टपैलू खेळाडू ओमकार आशाने संघाचा. लव फुलटाज चेंडू, सनसनी खेळ निर्माण करणारा फटका. सचिन राऊत जुने दिवस आठवत आहेत आज, खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर थोडेसे या सीझनमध्ये फॉर्ममध्ये नव्हते, परंतु सचिन राऊत यांचा फटका लाजवाब पाहायला मिळतो या मैदानात. आपण पाहतो या षटकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचली 20 या अंकावरती. पंचांचा मात्र स्वैर चेंडूचा इशारा येतोय, बोनस स्वरूपात ही धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या अंकावर. पंचांचा निर्धाव चेंडूचा इशारा येतोय, आपण पाहतोय धावसंख्या निर्धावने थांबवली जाते 21 या अंकावरती दोन चेंडूंच्या फेकी अंती. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत. चांगली गोलंदाजी मैदानात होत होती, परंतु त्याच्याही पलीकडे मोठी फटकेबाजी लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते 22 या अंकावरती. अप्रतिम फटकेबाजी झाली, तीन षटकार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पहिली इनिंग चालू आहे, द्वितीय षटक आपण पाहतोय. थोडीशी मोठी फटकेबाजी करायची गरज आहे, परंतु निर्धाव चेंडूसुद्धा जाताना दिसून येत आहेत. म्हणजे कधी पाहायला गेलं तर फलंदाज आक्रमक होत आहेत, तर कधी गोलंदाज आक्रमक होत आहेत. गोलंदाज प्रशांत राईट आर्म राउंड द विकेट, जबरदस्त चेंडू पाहतोय, चेंडूला उंची दिले, पंचांचा नो बॉलचा इशारा. नो प्लस फोर म्हणजे जवळजवळ पाच धावा जोडल्या जात आहेत त्या भैरवनाथ गारपोली संघाच्या खात्यामध्ये. पुढच्या चेंडूवरती आपल्याला फ्री हिट पाहायला मिळणार. चेंडूने मात्र अतिरिक्त उंची गाठली, फेकण्याचा प्रयत्न केला होता, करायचा होता ब्लॉकल, परंतु घडला नाही आणि चेंडू मात्र अतिरिक्त फेकला गेला. तो या गोलंदाजाकडून पाच धावा बहाल केल्या जात आहेत प्रशांत या गोलंदाजाकडून. महागडं षटक ठरतंय प्रशांतचं. अधिकृत तीन चेंडूंची फेके दुसऱ्या षटकात, धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या अंकावरती. सुंदर फटका, बुद्धी चातुर्याचा खेळ क्रिकेट म्हटला जातो ते ओमकार तुपे या मैदानात दाखवून देतोय. जबरदस्त चांगली पारी या मैदानात करतोय, अकलेचा वापर केला आणि त्या अकलेने पॉइंट रिझन मधून स्वीपर दिशे चेंडूला ट्रॅव्हल केला चार धावेंसाठी. खणखणीत चौकार. धावेंच्या मदतीने आपण जर पाहायला गेला
धावसंख्या जाऊन पोहोचली 31 अंकावरती. हा हा जबरदस्त पाहतोय मित्रांनो, खरोखर ओंकार तुपेचं कौतुक करेल मैदानात, कारण भैरवनाथ गारपोली संघाचा उगवता तारा आपल्याला पाहायला मिळतोय ओंकार तुपेच्या स्वरूपात. मी ज्यांचं मगाशी वर्णन केलं होतं 18 ते 19 वया दरम्यान असण्याची शक्यता आहे, तोच ओंकार तुपे सध्या मोठी फटकेबाजी या मैदानात करताना दिसून येतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 32 या अंकावरती पाहायला मिळते आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे तो मात्र या द्वितीय षटकातला. प्रशांत गोलंदाज पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा सुरेख पटेका जबरदस्त पाहतोय आपल्या ताकदीचा खेळ सचिन राऊत मैदानात दाखवत होते. डिसाल कामगिरी पोटलपाली संघाची आणि दुसऱ्या धावेत कन्वर्ट केलं या डिसाल कामगिरीला ते मात्र फलंदाज सचिन राऊतने, आणि 2 धावेंच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या अंकावरती बिनबाद 34. डीजे मास्टर मास्टर. जर विचार केला तर 9 चेंडूंची फेके गोलंदाज प्रशांतने या गोलंदाजीत केले होते, त्याच्या 2 स्वैर चेंडू आणि 1 नो बॉलचा इशारा. आपण पाहतोय 2 षटकांचा इथे केलं संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती 34 या अंकावरती. चौतीस धावसंख्येवरती भैरवनाथ गारपोली संघ पाहायला मिळतोय. संघ एक कोट्यातला तिसरा षटक प्रसाद गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. ओंकार तुपे आपण पाहतोय सध्या मैदानात चांगली फलंदाजी साकारण्याचा प्रयत्न करतोय. पंचाचा मात्र लेख स्वरूपात स्वैर चेंडूचा इशारा येतोय, स्वैरने मात्र बोनस दिला जातोय. पोटलपाली संघाला गोलंदाजी करताना विचार करावा लागेल. महालक्ष्मी दैवाली संघ आणि पुढील होणारा सामना धोत्रे यांच्यात आपल्याला पाहायला मिळेल. महालक्ष्मी दैवाली संघ आपण व्यासपीठाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. सुंदर फटका मी मगाशीच म्हटला होता मित्रांनो, भैरवनाथ गारपोली संघाचा उभरता तारा ओंकार तुपे या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी या मैदानात करतोय, कौतुक करावं लागेल, टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करा मित्रांनो, कारण 6 धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्याप 41 या अंकावर. धावसंख्या जाऊन पोहोचले 42 या अंकावरती भैरवनाथ गारपोली संघाची. आपण पाहतोय सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद. हा हा प्रसाद मात्र सध्या मैदानात ज्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा होते आणि त्याच्यानंतर प्रसाद वाटला जातो तसा प्रसाद मैदानात वाटतोय. पंचांचा नोबॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. पंच नोबॉल कशा स्वरूपात आहे, अतिरिक्त फेकल्यामुळे ना, हाईट नो.
नक्कीच हाईटच्या इशाऱ्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलाय 43 या अंकावर. आपण पाहतोय मैदानात चांगला सामना, तमाम प्रेक्षकांना पर्वणी पाहायला मिळते. पुढचा चेंडू फ्री हिटचा, सुरेख फटका सचिन रावची केले, मैदानात चांगली साकारली जाते, सचिन राऊतला दिलं जातंय जीवदान, फटकेबाजी चांगली होते, परंतु फ्री हिटचा इशारा पंचांचा होता आणि एक खेळाडूने जाणलं मैदानात आणि या चेंडूवरती दोन धावा पाहायला मिळत आहेत. दोन धावींच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली 45 या अंकावर. दरम्यान नक्कीच साथी समालोचक समीर सोमणे यांचं सुद्धा आगमन झालंय, मनापासून या आयोजनात आपलं स्वागत. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता, गोलंदाज प्रसादच्या भात्यातून, प्रसाद वाटत होता खिरापती सारखा, परंतु आता मात्र चांगला चेंडू. सुंदर गोलंदाजी, परंतु त्याच्याही पलीकडे चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न भैरवनाथ गारपोली संघाकडून केला जातोय. एक धाव घेतली जाते, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचली 46 या अंकावरती. ओमकार तुपे आपण पाहतोय, उभरता तारा सध्या एक चांगला खेळाडू कर्जत तालुक्याला मिळताना दिसून येत आहे. सुंदर पटका जबरदस्त पाहतोय, फर्स्ट लेप मधून चेंडू थर्ड मॅन दिशेने रवाना होतोय. चार धावींसाठी खणखणीत चौकार आणि या चार धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली अर्धशतक. भैरवनाथ गारपोली संघाचं जोरदार टाळ्यात स्वागत करूया. अर्धशतक नोंदवलं जातंय भैरवनाथ गारपोली संघाकडून. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय निलेश शेलके साहेब उपस्थित आहेत, यांचं स्वागत करण्याची विनंती संदीप टांगे यांना करतो. त्यांच्या समवेत सन्माननीय बाळू ठाकरे साहेब उपस्थित आहेत, यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती विश्वास टांगे यांना करतो. सन्माननीय बाळू ठाकरे साहेब उपस्थित आहेत, यांचं स्वागत करण्याची विनंती आयोजकांना करतो. त्यांच्या समवेत सन्माननीय मंगेश ठाकरे साहेब उपस्थित आहेत, यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती आयोजकांना करतो. तीन षटकात 50 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत भैरवनाथ गारपोली संघाच्या. सन्माननीय मंगेश ठाकरे येथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सन्माननीय तुलशीराम टोंबरे साहेब उपस्थित आहेत, यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती आयोजकांना करतो. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सुरेंद्र मोरे साहेब उपस्थित आहेत, यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती आयोजकांना करतो. संदीप टांगे यांना विनंती करतो की सन्माननीय तुलशीराम टोंबरे आणि सुरेंद्र मोरे यांचं स्वागत करायचं आहे. पंच चालू करा मॅच. सांगे कोट्यातला चौथा षटक प्रगती पथावरती, सुंदर फटका सचिन राऊतचा, मल्टी हिट आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू लॉंगॉन रिजन मधून, सनसनी केस निर्माण करणारा हा षटकार. DJ.
TMG and Pjax. त्यांच्या समयेत आपण पाहतोय सन्माननीय सतीश शेलके उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्याची विनंती आयोजकांना करतो. सचिन राऊतच्या विकेटचं पतन होतंय, गोल्डन विकेट मित्रांनो म्हणावे लागेल, कारण एक धुरंधर अनुभवी नेतृत्वाचे भरणात गारपोली संघाला गरज होती आणि त्याच विकेटचं पतन घडलं गेलंय. त्यांच्या समयेत सन्माननीय रामदास तुपे साहेब उपस्थित आहेत, यांचं स्वागत करण्याची विनंती आयोजकांना करतो. धन्यवाद सन्माननीय रामदास तुपे साहेब येथे उपस्थित, यांचं सुद्धा येथेचे स्वागत केलं जात आहे. पहिला विकेटचं पतन असं कुठेतरी वाटलं होतं का की जर पाहायला गेला तर ही सलामीची जोडी आज रेकॉर्ड ब्रेक कामगिरी या मैदानावरती करताना दिसणार का, परंतु ते घडलं नाही आहे आणि सचिन राऊतच्या पारीचा इथे अंत झाला आहे. जबरदस्त मोठा हादरा भैरवनाथ गारपोली संघाला, धावसंख्या तिथे जर जाऊन स्थिर आले ती मात्र 56 या अंकावर. अनिल भोईटे सातारा यांचं इथे आगमन झालं आहे, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. मी विश्वास टांगे यांना विनंती करतो की त्यांचं सुद्धा येथेचं स्वागत करायचं आहे. सुरेख फटका बंटी मतेच्या फलीमधून निघालेला फाईन लेग रिजन मधला हा खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. स्लॉगवर आपल्याला पाहायला मिळत आहे प्रथम सत्राचं राईट अम राऊंड द विकेट, सुंदर गोलंदाजी आता गोलंदाजाच्या माध्यमातून. आशिष हा गोलंदाज निर्धाव चेंडूची सांगता करतोय. या ठिकाणी प्रभाकर बोराडे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती आयोजकांना करतो. ज्यांनी केबलचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात मदत केली ते आमचे प्रभाकर बोराडे ते उपस्थित आहेत. 868 चॅनल. सुरेख फटका आपण पाहतोय, षटकार येताना दिसून येतोय का. नक्कीच आपण पाहायला जर गेलं तर फटकेबाजी चांगली या मैदानात केली जाते ती फलंदाजांच्या माध्यमातून. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 68 या अंकावरती, चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, चेंडू दुसरा पटवा. या सत्रातील या इनिंगमधील शेवटचा चेंडू शिल्लक असणार 68 धावसंख्येची मजल आपल्याला पाहायला मिळते भैरवनाथ गारपोली संघाची. जर विचार केला तर मात्र या शृंखलेमधली सगळ्यात हायेस्ट धावसंख्या होती शिवछत्रपती तमनाथ संघाची 75. कालच्या रजनीमधले आपण पाहिले, जरी बरोबरी साधायचा विचार केला तरी मात्र एका धावेने भैरवनाथ गारपोली संघ मागे असणार आहे. आपण पाहतोय विचार करायला लागेल, परंतु या शृंखलेतली दुसरी हायेस्ट धावसंख्या उभार तिसरी हायेस्ट धावसंख्या सध्या भैरवनाथ गारपोली संघाने उभारले. सुंदर गोलंदाजे बंटी मतेला चेंडू समजण्यात थोडंसं अपयश आलं. षटक संपल्याचा इनिंग संपल्याचा 55 निर्वाळा येतोय आणि या 4 षटकांच्या अंती धावसंख्या 68 या अंकावरती. विजयासाठी मात्र पोट्टलपाली संघाला 79 धावसंख्येची गरज. नक्कीच आपण पाहतोय ज्यांच्याकडे आम्ही वेल मागितला होता आमचे साथी समालोचक समीर सोमणे ते उपस्थित झालेत. मी त्यांना पुढच्या 4 षटकांसाठी मात्र मायक्रोफोनवरती पाचारण करेल. डीजे मास्टर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय
अप्पा भाणुसे ग्रामसेवक वेनगाव उपस्थित आहेत, यांचं स्वागत करण्याची विनंती मी कल्पेश ठणगे यांना करतो. गारपोली संघ आपण त्वरित क्षेत्र रक्षण सजवायचं आहे. तसेच त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय सुयोग विनोद उपस्थित आहेत, यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती कल्पेश ठणगे यांना करतो. सुयोग विनोद हॅलो. जाऊया मॅच कडे. विजयासाठी मात्र 69 धाव संख्येची गरज आहे. असो सध्या हॅलो पुनश्च सर्वांना सविनय सप्रेम नमस्कार. सर्वांचं सहर्ष स्वागत. शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2018. आजची ही दुसरी रात्र. कालच्या रात्रीपासून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. या स्पर्धेला आल्यानंतर या स्पर्धेची वैभवशाली संपन्नता आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण क्रीडांगणभर एक सफेद पट्टा, त्याचबरोबरीनं शिवसेनेचं एक भगव वादळ आणि त्याचबरोबर एक भगवमय चित्र आपल्याला या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. तिसरा सामना आपल्या समोर आहे मित्रांनो. 4 षटकांचा हा खेळ आहे. तितकंच सुंदर व्यासपीठ खरं तर ललित मंडप डेकोरेटर्सचे मनापासून आभार, कारण पुनश्च त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जशी समाधी आहे रायगडावरती त्याचीच एक प्रतिकृती आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. एक सुंदर स्टेज, आमचा नेहमीचा साथीदार रॉनी डीजे, त्याचबरोबरीने आमचे जवळचे मित्र गौरव सावंत यांचे बंधू युवराज आणि पुनश्च अगदी चेंडूपर्यंत जसं अगदी ऑस्ट्रेलियनमध्ये बॉल टेम्परिंग ऑस्कर या कॅमेरामधनं कामगिरी बजावली तसा चिट्टू देखील तशाच प्रमाणे कामगिरीनं मी बजावतो. तो आणि त्याच्यासमवेत असलेला आमचा कॅमेरामन अमित याचं देखील सहर्ष स्वागत. या सर्व टीमसोबत आणि आमचे ऑफिशियल अंपायर्स जयवंतदादा पिंगळे, त्याचबरोबर बाळादादा धनवे, निलेश ठाणगे आणि विवेक ठाणगे, हे सर्व आमचे ऑफिशियल अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. पुढील होणारा जो सामना आहे धोत्रे विरुद्ध महालक्ष्मी दहिवली, या दोन्हीही कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी या. धोत्रे विरुद्ध महालक्ष्मी दहिवली, खरं तर आयोजकांचं मनापासून कौतुक. या कर्जत तालुक्यातील 32 ते 32 संघ मात्र त्यांनी या स्पर्धेमध्ये खेळवलेत. मनापासून आदरणीय शरदजी ठाणगे साहेबांचं मनापासून अभिनंदन, कारण आपल्या कर्जत तालुक्यातील खेळाडूंना प्राधान्य देण्याचं काम त्यानं केलंय त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आणि खरं तर शरदजी ठाणगे साहेबांचा आपण विचार केला तर या पट्ट्यातील म्हणजे या रेल्वे पट्ट्यातील प्रामुख्यानं टीमला त्यांनी पहिल्यांदा प्राधान्य दिलं. त्यांनी सांगितलं की आमचे सर्वच मित्र असं नाही आहे, कर्जत तालुक्यात सगळ्याच ठिकाणी त्यांचा परिचय आहे. कर्जत तालुक्यातील प्रत्येक टीम त्याने घेतले, संघ घेतला आहे, परंतु या विभागातील जास्तीत जास्त संघ घेण्याचे त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि या विभागातील बरेचसे संघ या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातीलच एक संघ म्हणजे गारपोली संघ, ज्यामध्ये सचिन राऊतला तुम्ही पाहिलेत, राजन राजे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या विरोधात ज्यानं चौकार षटकार ठोकले होते तो सचिन राऊत मैदानावरती खेळताना दिसला. मनोज राऊत, त्याचबरोबर जितेंद्रजी पाटील यांच्यासारखे राजकारणातली धुरंधर आणि क्रिकेटमधले धुरंधर क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळाले ते या गारपोली संघामध्ये. त्यांनी आव्हान ठेवलं 69 धाव संख्येचं आणि ते पेलवण्यासाठी सलामीची जोडी गेली पोटलपाली संघाकडून चैतन्य आणि आशिष. गोलंदाज तयार, बंटी बॅकफुटला जाऊन पोल करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पंच इशारा देत आहेत हा स्वैरी चेंडू. अतिरिक्त धाव, 69 धाव संख्या चेस करायची आहेत, याचा अर्थ निश्चितच या चौकार षटकारांसमवेत गोलंदाजाच्या चुका देखील फार महत्वाच्या असतील, कारण 69 धाव संख्या करणं थोडंसं कठीण आहे 24 चेंडूंमध्ये. परंतु पोटलपाली हा संघ बऱ्याच जणांना जरी परिचयाचा नसला तरी सुद्धा पोटलपाली संघाच्या फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता मी पाहिली आहे. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील वाईट येतोय. चुकी मात्र गोलंदाज मनोज उर्फ बंटी, गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 2 धावा धावफळकावरती जोडल्या जात आहेत. माझा सहाय्य गुणलेखक सिद्धार्थ याचं देखील मनापासून कौतुक.
आमचे साथी समालोचक सीनियर कॉमेंटेटर संदीप गायकवाड आणि संदीप बोराडे यांचेही मनापासून आभार. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल मनोज. तत्पूर्वी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. 69 धावसंख्येचं आव्हान आहे. बिनबाद 2 सध्याची परिस्थिती पोटलपाली संघाची. आडव्या बॅटनं मी म्हटलं होतं पोटलपाली संघाची कॅपॅसिटी आहे चैतन्य आणि त्याचबरोबर आशिष मध्ये ही कॅपॅसिटी आहे. आशिषच्या बॅटमधून आलेला देख ना षटकार. या दरम्यान एकूण धावसंख्या धावफळकावरती जाऊन पोहोचले 8. चैतन्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. आदरणीय सुनीलजी श्रीखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय कल्पितजी ठाणगे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. सुनीलजी श्रीखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आखू टप्प्याचा चेंडू अगदी नाकापासून काढलेला हा चेंडू सेंट बॉल या चेंडूला म्हणावं लागेल. एक सुंदर अंपायरिंग आपण पाहिली. संदीप गायकवाड आणि त्याचबरोबर संदीप बोराडे प्रामुख्यानं या स्पर्धेला लीड करतायत समालोचनाच्या माध्यमातून. पुनश्च आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न परंतु नो मॅन लँड्स मध्ये जातो हा चेंडू. गोलंदाजानं प्रयत्न केले परंतु अपयश हाती आलं. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफळक मात्र जाऊन पोहोचेल. सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा क्रमांक 10. मी विनंती करतोय धोत्रे आणि महालक्ष्मी वेणगाव महालक्ष्मी दहिवली आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. आदरणीय मंगेशजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय बाळाजी ठाकरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. मंगेशजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान केला जातो या स्पर्धेच्या निमित्तानं. पुनश्च मनोज सारखा एक कसलेला गोलंदाज मात्र चुकी करताना दिसतोय. कारण हा कसलेला गोलंदाज आहे जेव्हा व्यावसायिक क्रिकेट कर्जत तालुक्यामध्ये भरवण्यात यायचं. बऱ्याचदा हा खेळाडू वंजारवाडी हे संघ जेव्हा बांधला जायचा ज्यामध्ये मन्सूर अली, कारण बाळादादांना माहिती आहे कर्जत टेनिस क्रिकेटची सुरुवातीला मन्सूर अली यांसारखे गोलंदाज किती महत्त्वाचे होते. त्या गोलंदाजांसमोर त्या गोलंदाजानं गोलंदाजी केले. पवन शेलार देखील त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळायचा. आत्ता 1-11 संघ आहेत. बऱ्याच नवीन खेळाडूंना संधी मिळते परंतु या कसलेल्या गोलंदाजांकडून अशा चुका होत असतील तर निश्चितच नाराज असेल. परंतु हा आखूड टप्प्याचा चेंडू तिघांची भांडण. चौथ्याचा लाभ चैतन्याला मिळालं जीवदान आणि त्या जीवदानासोबत किती धावा येत आहेत तर एकूण 3 धावा मात्र या चेंडूवरती येत आहेत. या 3 धावेच्या मदतीनं धावफळक मात्र जाऊन पोहोचलंय. 3 धावानं अंपायर यस 3 धावेच्या मदतीनं धावफळक मात्र जाऊन पोहोचलंय 14. धोत्रे आणि महालक्ष्मी दहिवली संघाचे दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो आयोजकांना की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यावा. 4 चेंडूंची फेक झाले. 14 धावा धावफळकावरती. स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकाल आशिषला. हा चेंडू कार्पेटच्या साह्यानं खेळला जातोय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे निकेश धावत पळत. मात्र 1 धाव निश्चितच कमावले. 1 धावेच्या मदतीनं धावफळक जाऊन पोहोचले 15. 15 ही धावसंख्या धावफळकावरती आहे. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. 69 धावसंख्येचं आव्हान पाठीशी घेऊन मात्र गोलंदाजी करतोय गारपोली संघाचा गोलंदाज मनोज उर्फ बंटी मते. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात 15. अजूनही चेंडूची फेक बाकी आहे पहिल्या षटकातील. आडव्या बॅटनं मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु यावेळी पुनश्च चुकी पाहायला मिळाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 1 बाउन्स चौकार. पहिलं षटक संपलं. 1 धावफळावरती धाव आल्या ते मात्र 69 धावसंख्येचा पाठलाग चालू असताना बिनबाद 19. शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार आला आणि जो चौकार हवा होता पोटलपाली संघाला. 1 धावफळकावरती धाव आल्यात 19. धोत्रे आणि महालक्ष्मी देवली संघाचे कर्णधार
या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यावा. शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक तुम्ही पाहतायत आदरणीय शरदजी ठाणके साहेबांच्या वतीनं आणि समस्त आशाणेकर आणि त्याचबरोबर या विभागातील सगळ्यांच्या सहकार्याने चालू असलेली ही भव्य दिव्य स्पर्धा. क्रीडांगणावरती प्रेक्षकांची हजेरी, कारण बऱ्याचदा म्हणतात की रेल्वे पट्टा म्हटल्यानंतर क्रीडांगणावरती प्रेक्षकांची हजेरी प्रामुख्यानं पाहायलाच मिळते. या क्रीडांगणावरती चालू असलेली स्पर्धा दुसरी रात्र आजच्या स्पर्धेतील तिसरा सामना मात्र चालू आहे. गारपोली विरुद्ध पोटलपाली या दोन संघादरम्यान 69 धावसंख्येचं आव्हान आहे. पहिल्या षटकात धावा आल्या 19, आत्ता 18 चेंडू आणि 50 धावसंख्येची मात्र गरज. हा चेंडू वेगवान होता. साजिद मात्र गोलंदाजी करतोय, साजिद मात्र गोलंदाजी करतोय. थोडंसं फंबल पाहायला मिळालं क्षेत्ररक्षणामध्ये चुकी. एकाच एक धाव होती तिथे, मात्र दोन धावा मिळत आहेत. दोन धावेच्या मदतीनं धावफळक मात्र जाऊन पोहोचेल 21 वर. 21 धावा धावफळकावरती मोठे फटके मारावे लागतील. कंटिन्युअस चौकार षटकार येणं मोठ्या फटक्यांची गरज आहे ती पोटलपाली संघाला. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं सचिन आणि ओमकार तुपेची फलंदाजी, मनोजनं देखील चांगली फलंदाजी केली. लॉंग ऑफ रिजनमध्ये जितेंद्र पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. चेंडूची फेक मात्र करतायत. एकच धाव या चेंडूवरती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कमावतायत. नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजानं रिक्स घेतली होती आणि रिक्स घेणं खूप गरजेचं आहे. डर के आगे जीत आहे आणि तेच घडलं. दोन धाव या चेंडूवरती मिळतायत. दोन धावेच्या मदतीनं धावफळक जाऊन पोहोचेल 25 वर. जिंकण्यासाठी अजूनही गरज असणार आहे. पंचवीस धावा धावफळकावरती आहेत. बॅकफुटला जाऊन चेंडू हुक केलाय. षटकार या चेंडूवरती येतोय. आशिषच्या बॅट मधून आलेला हा षटकार धावफळक मात्र नेऊन ठेवतोय 31 या धावसंख्येवर. डीजे रानी थोडंसं थांबायचं. 29 धावा धावफळकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या. पहिल्या दोन चेंडूंवरती दुहेरी दोन धावा आल्या आणि आता या चेंडूवरती षटकार, म्हणजे आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा आल्यात. 29 धावा, 29 लॉस ऑफ 0 विकेट. पुनश्च बिघिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बंटी त्या ठिकाणी तैनात आहे. आता मात्र कोणती चुकी करत नाहीये. परतावं लागेल ते मात्र आशिष या फलंदाजाला. पोटेलपाली संघाला पहिला हादरा 29 या धावसंख्येवर. थँक यू डीजे. पहिला धक्का मात्र मिळतोय पोटलपाली संघाला आशिषच्या स्वरूपात. गोलंदाज साजिदनं टाकलेला आखू टप्प्याचा चेंडू खडे खडे पोल करण्याचा प्रयत्न केला, अनसक्सेसफुल ठरला. झेल मात्र टिपला मनोजनं. पुनश्च त्याच रिजनमध्ये फटका. क्षेत्ररक्षक मनोज पुन्हा एकदा बिझी. एकच धाव या चेंडूवरती मिळणार. एका धाव्याच्या मदतीनं धावफळक जाऊन पोहोचेल 30 वर. 30 धावा धावफळकावरती जिंकण्यासाठी अजूनही 39 धावसंख्येची गरज आहे. चैतन्य नॉन स्ट्राइकर एंडला जाऊन पोहोचते. नौका फलंदाज खेळपट्टीवरती प्रसाद. प्रसादचा हा फटका बराच काळ हवेत आहे. साजिद स्वतः चेंडू खाली येतोय. दुसऱ्या विकेटचं पतन मात्र निश्चितच होतंय. आता असं म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण सकाळच्या वेळी जेव्हा चहा आपल्या समोर येतो, मारी बिस्कुट असतो आपल्या हातामध्ये, तो हातातनं आपल्या निसटून चहामध्ये पडतो आणि तो काढण्यासाठी जेव्हा आपण दुसरा बिस्कुट वापरतो आणि तोही देखील खाली पडतो, तशीच आता अवस्था झाली गारपोली संघाची, सॉरी पोटलपाली संघाची.
मी विनंती करतो आदरणीय दत्ताजी शेळके यांना की आपल्या शुभहस्ते आपण पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा. धोत्रे विरुद्ध महालक्ष्मी देहवले या दोन संघादरम्यान पुढची लढत आहे. आदरणीय दत्ताजी शेळके यांना विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करावा. दोन षटक संपले, एकूण धावफळकावरती धावा आहेत त्या 30. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे. महालक्ष्मी देहवली संघाने मात्र नाणेफेक जिंकले. प्रथम आपला निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्त करा, परंतु येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 39 धावसंख्येची गरज. दिगंबरचा हा चेंडू खडे खडे हुक केलाय. डावखुरा फलंदाज किशोरच्या बॅट मधून आलेला पहिल्या चेंडूवरती षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती षटकार. आता मात्र येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी गरज असणारे ती 33 धावसंख्येची. समीकरण आता बदलायला सुरुवात झाले. जशी बीजगणिताची समीकरणं बदली होत जातात तशी मात्र आता मॅथमॅटिकल इक्वेशन्स सध्या तरी बदली होताना दिसत आहेत. पोटल पाली विरुद्ध गारपोली या दोन संघादरम्यान गोलंदाजी करतो दिगंबर, एक अनुभवी गोलंदाज. यावेळी हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर फेकला. अतिरिक्त धाव पुनश्च जोडली जाणार पोटल पाली संघाच्या खात्यामध्ये. या धावसंख्येनं धावफळक जाऊन पोहोचलंय 37 वरती. 24 चेंडूंमध्ये 69 धावसंख्येची गरज होती. आता मात्र उर्वरित चेंडू असतील 11 आणि जिंकण्याची गरज असेल ती 32 धावसंख्येची. छत्रपती क्रिकेट संघ तमनात या संघाने या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या उभारल्या, 74 धावसंख्या उभारले. तो देखील या स्पर्धेतून मात्र बाहेर गेलाय. हलकी हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा मात्र चेंडू जातोय. एकच धाव या चेंडूवरती मिळणार. एका धावेच्या मदतीनं 38 धावा धावफळकावरती आहेत. अजूनही 31 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित चेंडू बाकी असतील ते 10 चेंडू 31 धावसंख्येची गरज. सचिन राऊत मात्र कानमंत्र देत आहेत, परंतु अनुभवी गोलंदाज आहे. भारतीय रेल्वे मध्ये कार्यरत आहेत आणि रेल्वे संघातून बऱ्याचदा त्यांनी गोलंदाजी देखील केली. बराचसा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. बराचसा क्रिकेट त्यांनी सातत्यपूर्ण यशस्वीरित्या ते खेळले. तेच दिगंबर त्यांच्या समोर आहे, तो एक युवा फलंदाज चैतन्य. हा चैतन्याचा चेंडू देखना फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडीशी उसळी कमी पाहायला मिळाली. एकच धाव या चेंडूवरती मिळते. फटके चांगले आहेत, गॅप सिलेक्शन देखील चांगलं आहे, परंतु चैतन्याच्या खांद्यांमध्ये आणि बाहूमधली ताकद मात्र त्या फटक्यांमध्ये पाहायला मिळत नाहीये. महालक्ष्मी देवली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले धोत्रे संघाला प्रथम फलंदाजीसाठी. स्कोर कार्ड वरती लक्ष आपण टाकूया. एकूण धावसंख्या आता 39. जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 30 धावसंख्येची. 9 चेंडू 30 धावसंख्येची गरज. हा चेंडू कडे कडे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ज्या चेंडूच्या शोधात होता दिगंबर, निर्धाव चेंडू तो शोधून काढलाय. चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. आता समीकरण बदली होतोय. 8 चेंडू 30 धावसंख्येची गरज. पोटल पाली संघाला आता मात्र मोठे फटके खूप मारणं गरजेचं आहे. या दोन चेंडूंमध्ये किमान एखादा तरी मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल ते पोटल पाली संघाला गारपोली संघाच्या विरोधात. 8 चेंडू 30 धावसंख्येची गरज. शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2018 आदरणीय शरदजी ठाणगे साहेबांच्या वतीनं ही भरवण्यात आलेली भव्य दिव्य स्पर्धा. समस्त आषाणेकर आणि या विभागातील सर्व कार्यकर्ते, त्यांचा मित्र परिवार या स्पर्धेमध्ये त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या सहकार्याशी चालू असलेली स्पर्धा. या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक मात्र स्थिरावलं गेलं 39 वर. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव जात आहेत. आता मात्र प्रेशर डेव्हलप व्हायला सुरुवात झाली पोटल पालीवर आणि तो दबाव झुगारून नैसर्गिक फटकेबाजी करावी लागेल फलंदाज किशोरला. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करतोय. डान्सिंग डाऊन द विकेट होता. पहिलं षटक मित्रांनो संपलं. दिगंबरचं सांघिक तिसरं षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळक जाऊन पोहोचलंय 39 वर. उर्वरित 6 चेंडू जिंकण्यासाठी मात्र गरज असणार आहे तब्बल 30 धावसंख्येची पोटल पाली संघाला गारपोली संघाच्या विरोधात. चरण
सहा चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होणार गोलंदाज महेंद्र. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. टेनिस क्रिकेटमध्ये अशक्य प्राय अशी ही गोष्ट आहे. सहा चेंडू 30 धावा म्हणजे 5 षटकार ठोकणं खूप गरजेचं असणार आहे. तर बघूया सात चेंडूंमध्ये 30 धावसंख्या उभारणार का चैतन्य मात्र स्ट्राईक एंडला असेल. चैतन्यकडून खूप मोठ्या अपेक्षा असतील. प्रेक्षकांची गर्दी आणि ही गर्दी आणि क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सहा चेंडू 30 धावसंख्येची गरज. गारपोली संघाकडून महेंद्र मात्र गोलंदाजी करेल. पुढचा होणारा सामना धोत्रे विरुद्ध महालक्ष्मी दहिवली. हा चेंडू चैतन्यासाठी. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा क्लोज काउंटर पाहायला मिळत आहे. 6-5 चेंडू 30 धावसंख्येची मात्र गरज असणार. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार 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 आणि षटकार येणं गरजेचं असेल, कंपल्सरी असेल ते मात्र पोर्टल पाली संघासाठी. 5 चेंडू 30 धावसंख्येची गरज. दुसऱ्या रात्रीतील ही तिसरी लढत आपल्या समोर आहे. दोन उमरोलीचे संघ मात्र सेकंड राऊंडमध्ये क्वालिफाय झालेत. म्हणजे उमरोली आणि विरुद्ध उमरोली अशीच लढत आपल्याला सेकंड राऊंडमध्ये पाहायला मिळेल. हा खोलवा टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू म्हणावा लागेल. एकेरी धावेने मात्र कोणताच फरक पडणार नाही. एकेरी धावेने मात्र कोणताच फरक पडणार नाही. आता समीकरण खूपच डोईजड झालंय. 4 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं उमरोली संघ मात्र श्रीपती बाबा उमरोली संघ जाऊन पोहोचलाय तो टॉप 4 मध्ये. आजही उमरोलीचे दोन संघ सेकंड राऊंडमध्ये जाऊन पोहोचलेत. म्हणजे क्वार्टर फायनलमध्येच उमरोली निश्चितच पाहायला मिळणार, कारण दोनच उमरोली संघांच्या मध्ये लढत आहे. आणि आता औपचारिकता बाकी असं म्हणणं खूप कठीण आहे, परंतु तसे फटके मारावे लागतील आणि एखादी चुकी तरी गोलंदाजी करावी लागेल गारपोली संघाला, तरच आणि तरच पोर्टल पाली हा संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. जितेंद्र पाटील प्रयत्न करतायत. एकच धाव या चेंडूवरती मिळते एका धावेच्या मदतीनं. 41 धावा धावफळकावरती आहे. जिंकण्यासाठी अजूनही गरज असणार आहे ती 28 धावसंख्येची. उर्वरित चेंडू बाकी आहेत ते 3. आता मात्र ज्या पद्धतीनं पोर्टल पाली संघाने सुरुवात केली होती, पहिल्या दोन षटकांमध्ये तब्बल 30 धावा उभारल्या होत्या. तर नंतर मात्र गोलंदाज दिगंबरनं मात्र अचूक टप्पा अचूक दिशा आणि अचूक गती साधत गोलंदाजी केली आणि या मॅचमधून अक्षरशः बाहेर लोटलं ते पोर्टल पाली संघाला. मित्रांनो विचार केला पोर्टल पाली संघ आता आपल्याला वाटतो या स्पर्धेतून बाहेर जातोय, परंतु या पोर्टल पाली संघातील फलंदाजांमध्ये ही कपॅसिटी होती. परंतु धावसंख्या चेस करत असताना दबाव मात्र त्यांना झेलता आला नाही, दबाव मात्र त्यांना पेलता आला नाही. आणि त्या कारणास्तव चेसिंग करत असताना 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पोर्टल पाली संघाच्या आता मात्र या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येताना दिसतंय. औपचारिकता बाकी आहे. शेवटचा चेंडू देखील शिल्लक आहे. गोलंदाज महेंद्रचं कौतुक करायला पाहिजे. दिशेला धरून मात्र त्यानं गोलंदाजी केले. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं पुनश्च आपण मनापासून आभार व्यक्त करूया. त्यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी त्यांनी देत आहेत, त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. पुढचे 3 रात्र म्हणजे आजची धरून किशोर प्रयत्न करतोय, परंतु हा षटकार जरी आला असला तरी सुद्धा पोर्टल पाली संघाचे मनापासून कौतुक. गारपोली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. सेकंड राऊंडसाठी क्वालिफाय झालाय तो गारपोली संघ. पोर्टल पाली संघाला मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी. या दरम्यान आदरणीय आमचे हंडे साहेब देखील या स्पर्धेच्या ठिकाणाहून रजा घेत आहेत, त्यांचंही मनापासून आभार. बरेचसे मान्यवर रजा घेत आहेत, त्यांचंही मनापासून आभार. आणि विनंती करतोय की महालक्ष्मी दहिवली संघ लगेचच क्षेत्रक्षण सजून घ्या आणि धोत्रे संघ लगेचच आपले सलामीचे फलंदाज पाठवा. या मॅचचा हिरो ठरलाय नो डाऊट 11 चेंडूंमध्ये 32 धावसंख्येची खेळी साकारणारा ओमकार तुपे मात्र या मॅचचा हिरो ठरला. मित्रांनो 11 म्हणजे 11वी नाही तर 12वी या इयत्तेत शिकणारा हा खेळाडू असावा. वय वर्ष 16-17 इतकं वय या खेळाडूचं निश्चितच असावं असा मी अंदाज बांधतोय. आणि इतक्या कमी वयात या ओमकार तुपेनं जबरदस्त इनिंग 11 चेंडू 32 धावसंख्येचे म्हणजे सचिन राऊत